अभिनेत्री शर्मिला शिंदे हा मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे अनेक मालिकांमध्ये काम करून तिने अभिनयाचा ठसा उमटवला विविधांगी भूमिका साकारून शर्मिलाने प्रेक्षकांच्या मनास निर्माण केलं आहे अभिनयाबरोबरच शर्मिला तिच्या बेधडक स्वभाव आणि व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते अनेकदा ती परखडपणे तिची मतं व्यक्त करताना दिसते एका मुलाखतीदरम्यान शर्मिला म्हणते सोशल मीडिया कधीही बंद होऊ शकतो उद्या जर सोशल मीडिया बंद झाली तर ही सगळी माणसं जाणार आहेत सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर ते क्रिएट करत आहेत ते आळवावरचं पाणी आहे सोशल मीडिया बंद झाल्यानंतर त्यांचं अस्तित्व काय असणार आहे ते नष्ट होणार आहे जे एका बटणावर नष्ट होऊ शकतं ते किती महत्त्वाचं आहे शेवटी एक कलाकार म्हणून तुम्ही काय करू शकता तेच राहणार आहे एक कलाकार म्हणून अशा गोष्टींना का महत्त्व द्यायचं कान्स फिल्म फेस्टिवल हा सिनेमा सेलिब्रेट करणारा जगातील सगळ्यात मोठा फेस्टिवल आहे या फेस्टिवलमध्ये रेड कार्पेटवर सगळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिसले सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि फिल्म फेस्टिवलचा काय संबंध आहे काहीही गरज नसताना इन्फ्लुएन्सर सगळीकडे जाताना दिसत आहेत उगा सगळ्या गोष्टी मिक्स केल्या जात आहेत आर्टिस्ट काहीही करू शकतो कुठल्याही कलाकाराला तुम्ही सांगितलं तुला सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहायचं आहे तुला व्हायरल होणाऱ्या दहा पोस्ट कराव्या लागतील तर मला वाटतं कुठलाही कलाकार रातोरात अमेझिंग कंटेंट तयार करू शकतो ते कलाकारासाठी अशक्य नाही पण कलाकार करत नाहीत कारण ती गरज वाटत नाही ते त्यांच्यासाठी महत्त्वाचं नाही मी देखील सोशल मीडियावर सक्रिय आहे पण मी ते माझ्या आनंदासाठी करते किती लाईक्स व्ह्यूज मिळतील यासाठी मी ते करत नाही यावर माझं पोट नाही आणि घरही चालत नाही शर्मिलाने पुढचं पाऊल माझ्या नवऱ्याची बायको या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत सध्या ती नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते या मालिकेत ती दुर्गा हे पात्र साकारत आहे शर्मिलाने अनेक नाटकांमध्ये देखील काम केलेलं आहे शर्मिला पुणे जिल्ह्यातील नारायणगावच्या आहे पुण्यात असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री निळूफुले यांच्या घराजवळ ती राहत होती शिक्षणासाठी तिने पुण्यातून बॅचलर ऑफ फाईन आर्ट्समध्ये ग्रॅज्युएशन केलं पहिली भूमिका मिळवण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला पण एकदा ती साकारल्यानंतर तिला खूप चांगल्या ऑफर्स मिळू लागल्या शर्मिला एक प्रशिक्षित देखील आहे आणि अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी तिने नृत्याचा सराव केलेला आहे ती नकारात्मक भूमिकांसाठी प्रसिद्ध असली तरी लवकरच तिला सकारात्मक भूमिकामध्ये पाहायला मिळेल अशी आपण आशा करू शकतो तिच्या गाजलेल्या मालिका म्हणजे स्वप्नांच्या पलीकडे अंतरा कृपा सिंधू ही वाट दारी जाते माझ्या नवऱ्याची बायको शर्मिला शिंदेची गणेश भक्तांसाठीची असलेली पोस्ट चर्चेत सध्या मोठ्या जल्लोषामध्ये आणि भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव सुरू आहे या गणेशोत्सवामध्ये सर्वच भक्तगण विविध प्रसिद्ध आणि मोठ्या गणेश मंदिरांना आणि मंडळांना भेट देताना दिसतात या काळात सर्वच गणेश मंदिरांमध्ये आणि मंडळांमध्ये एकच तोबागर्दी पाहायला मिळते गणेशाची या गणेशोत्सवादरम्यान दर्शन घेत आशीर्वाद मिळवण्यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात आता मुंबईतील एक अतिशय जगप्रसिद्ध गणपती आहे त्याची कीर्ती आणि महिमा सर्वदूर पसरलेली आहे त्यामुळे या बापाचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून जगातून भाविक येथे येतात त्यात सामान्य लोकांसोबत कलाकार विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींचा देखील समावेश आहे इथे येणाऱ्या लोकांची संख्या देखील खूप असते अनेक तास उभे राहून मग बाप्पाचं दर्शन भक्तांना मिळतं अशातच बाप्पाच्या दर्शनासाठी व्ही आय पी रांग नवसाची रांग मुखदर्शन रांग अशा विविध रांगा असतात जेणेकरून दर्शन घेणे सर्वांना सोयीस्कर होईल सोबतच इथे अनेक स्वयंसेवक आणि बॉडीगार्ड्स देखील असतात सध्या सोशल मीडियावर देखील अशा मोठमोठ्या गणपती मंडळांचे -मु� अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत या मंडळांमध्ये आम आणि खास लोकांमध्ये केल्या जाणाऱ्या फरकाचं दर्शन व्हिडिओमध्ये दिसून येतं नुकतंच बाप्पाच्या दर्शनासाठी हिंदी मालिका विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री पोहोचली होती मात्र तिच्यासोबत तेथील मंडळाच्या लोकांनी गैरवर्तन केलं याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर गाजत होता यावर अनेक लोकांनी आणि कलाकारांनी त्यांचं मत मांडलं त्यातच मराठी टी व्ही विश्वातील अभिनेत्री शर्मिला शिंदेने तिचं मत व्यक्त केलेलं आहे शर्मिलाने देव सर्वत्र आहे त्यामुळे घरी बसून बाप्पाची पूजा करा असं आवाहन भाविकांना तिच्या पोस्टमधून केलं शर्मिलाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं मी लहान होते तेव्हा आमची आई आम्हाला खूप कष्टाने मानाच्या गणपतीचं दर्शन घडवायची आम्ही गर्दीत चेंगर चेंगरच बाप्पाचं दर्शन घ्यायचो पण आता मी एक कलाकार आहे मला फार प्रेमाने आणि आदराने मंडळं आरतीसाठी आमंत्रित करतात म्हणून मी जाते इतरांनी ज्या मंडळामध्ये योग्य वागणूक दिली जात नाही तिथे जाणं टाळावं देव सर्वत्र आहे घरी बसून देखील नमस्कार तुम्ही करू शकता आपला माणुसकीचा कोटा हाय ठेवा आपल्या आईवडिलांची काळजी घ्या त्यांची म्हातारपणी सेवा करा माणसांसाठी आणि इतर प्राणीमात्रांसाठी दया माया असू द्या दुसऱ्याच्या लेकरांना स्वतःच्या लेकरांप्रमाणे प्रेमाने वागवा बास यापेक्षा मोठी भक्ती काय असेल गणपती बाप्पा मौर्या